कोरोना महामारी के इस दौर में जिस तरीके से भिवंडी महानगर पालिका के कर्मचारियों का काम है, सचमुच में वो अपने जान पे खेलकर लोगों की सेवा में लगे हुए हैं। ऐसे में उनकी ओर देखने वाला कोई नहीं। महानगर पालिका उन्हें ना तो सैनिटाइजर पहुंचा पा रही है, ना ही हैंड ग्लव्स। इन सब विषयों को लेकर आज संतोष सालवी ने, जो कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता हैं, उन्होंने जाकर महानगर पालिका के जवाबदार अधिकारियों से बातचीत की। उन्होंने स्पष्ट किया कि अगर इस तरीके से हालात रही तो अपने जान को जोखिम में डालकर जो काम कर रहे हैं, और ख़ास जो सैनिटाइज़र है, हैंड ग्लव्स है, लोग अपने जेब के पैसे लगा करके यदि अगर ये लेंगे तो कहाँ तक यह सही है। इन सब विषयों को लेकर संतोष सालवी इन्होंने महानगर पालिका के जवाबदार अधिकारियों से बातचीत की, और ख़ास करके डॉक्टर खरात उनसे बातचीत की, उन्हें ज्ञापन भी सौंपा, और उन्होंने कहा कि यह सारा का सारा जो भी सामग्री है वो जल्द से जल्द इनको उपलब्ध कराया जाए। चलिए सुनते हैं संतोष सालवी जी को, जिन्होंने हमारे टीम से बातचीत करते हुए क्या कहा, खास करके कामगारों को लेकर। सर, क्या कहेंगे जो आज आपने यहाँ पे आके लोगों कामगारों के विषय में जो चीज़ मांगने की, क्या कहेंगे, क्या उनको दिक्कतें थी, क्या कहेंगे? महानगर पालिकेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये सफाई कामगार हे काम करतात। गेल्या वर्षीपासून जेव्हापासून कोविडची परिस्थिती निर्माण झाली, कामगार हा जीवावर उधार होऊन काम करतोय, पण त्यांना महानगरपालिकेकडून पाहिजे ते सहकार्य मिळत नाहीये। त्यांना स्वतःसाठी मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्ज हे सुद्धा स्वतःच्या पैशाने विकत घेऊन यायला लागतं। महानगरपालिका कुठल्याही प्रकारे त्यांना त्या सुविधा पुरवत नाही। त्याचा जाब विचारण्यासाठी किंवा त्याची माहिती घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, आणि ह्या गोष्टी कामगारांना मिळाल्या पाहिजेत। तो कामगारांचा हक्क आहे। शेवटी कामगार हा आपल्या सगळ्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम करतो, आपलं शहर स्वच्छ करतोय, आणि त्याची जर अशी दुर्दशा आणि वाईट परिस्थिती होत असेल तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा वाईट अशी काही गोष्ट नाही। त्यासाठी आम्ही आत्ता जे आरोग्य विभागाचे डॉक्टर खरात आहे त्यांच्याशी मी आत्ता बोललो, आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीची तत्काळ मंजुरी दिलेली आहे की ठीक आहे, तुम्ही आम्हाला पत्र द्या, आम्ही ज्या गोष्टी आहेत कामगारांना त्या सॅनिटायझर, मास्क आणि हँडग्लोव्ज हे आम्ही देण्याचं काम करू। इस तरीके से हालात जो हालात इस समय है, लोग जान पे खेल के लोगों के लिए सेवा में लगे हुए हैं, ऐसे में जो महानगर पालिका का रवैया है उस पर क्या कहेंगे? महानगर पालिकेचा रवैया खरोखरच एक आक्षेपार्ह बाब आहे, कारण महानगर पालिकेकडनं फक्त कामगारांकडून काम करून घेते, पण त्यांना कुठल्याही प्रकारे सोयसुविधा किंवा त्यांची सुरक्षितता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे महानगरपालिकेने, आणि त्यांना तर जाब विचारण्यासाठी शेवटी आज आम्हाला इथपर्यंत यायला लागलंय। आणि जर समजा या माध्यमातून सुद्धा त्यांना जर न्याय मिळाला नाही तर याच्या पुढे त्या महानगरपालिकेच्या विरुद्ध तीव्र प्रकारचे आंदोलन करू आणि कामगारांना आम्ही न्याय मिळवून देऊ। थँक्यू।